दादांचा गट आणि शिंदे गट असल्यामुळे आपण ते विचार करतोय अशा पद्धतीचं. बघा, मी कुठच्याही ऑफरच्या राजकारणात जात नाही, कधी कधी गेलो नाही, आणि दुसऱ्या पक्षांवर मला बोलायचं नाही. कारण महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहताय की इंडियाची बैठक आता होणार आहे आपल्या राज्यामध्ये, मुंबईमध्ये होणार आहे. सगळेच पक्ष जे देशासाठी लढत आहेत, सत्यासाठी लढत आहेत, ते एकत्र आलेलो आहोत, आणि देशभरातून एकच आवाज आहे की आता बदल घडवणारच, कारण हुकुमशाहीचं सरकार आम्हाला पळवून लावायचं आहे. उद्या आपण 15 ऑगस्ट हे साजरं करणारच आहोत, पण ज्या आझादीसाठी लढलो ती आझादी आज आपल्या देशात राहणार की नाही राहणार, जे लोकतंत्र आपल्याला पाहिजे ते राहणार की नाही राहणार, ह्याच्यावर आता हे सगळं येऊन राहिलेलं आहे. आपल्या पक्षाच्या मुखपत्रामध्ये म्हटलं जाते गंमत जंमत सुरू आहे. ज्या प्रकारे अजित पवार शरद पवार भेटतायत, या सगळ्यामध्ये संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होतोय, नातेसंबंध जपले जातात, मात्र कार्यकर्त्यांचं काय अशी भूमिका खरं तर आपल्या आजच्या मुखपत्रात मांडली आहे. ती आहे ना, स्पष्ट भूमिका मांडलेलीच आहे. मला वाटतं जे सामनात आलेलं आहे ती पक्षाची भूमिका आहे. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे, परत एकदा मी सांगतो, आता महाराष्ट्रात राजकारण असं झालेलं आहे, एका बाजूला प्रामाणिक लोक, निष्ठेने एकजुटलेले लोक, सगळे महाराष्ट्रासाठी लढणारे लोक, आणि दुसऱ्या बाजूला सगळे लोक ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायची होती, स्वतःसाठी गेलेले आहेत, स्वतःच्या पदांसाठी गेलेले आहेत, स्वार्थासाठी गेलेले आहेत, स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत असे गेलेले आहेत. लोकांनी आता ठरवायचं आणि लोक ठरवणार की एका बाजूला सगळे भ्रष्टाचारी लोक आणि दुसऱ्या बाजूला प्रामाणिक निष्ठेने लढणारे लोक, हे अशी एक लढत होणार आहे पुढच्या.